नेमबाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला हमखास पदक मिळवून देणारा असा क्रीडा प्रकार मात्र आता या क्रीडा प्रकाराला राष्ट्रकुल स्पर्धा महामंडळानं पर्यायी खेळ म्हणून दर्जा दिला असल्यानं 2022 राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीत क्रीडा प्रकार वगळण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे भारतीय नेमबाजी क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जाते. 2022 राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताला धक्का. नेमबाजी क्रीडा प्रकार पर्यायी खेळांच्या यादीत. भारताच्या पदक कमाईवर मोठा परिणाम होणार. भारताचा नेमबाजीत नेहमीच दबदबा. भारताचे नेमबाज नाराज. राज्यवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजय कुमार या नेमबाजांनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांचा नेहमीच दबदबा असतो. मात्र आता कॉमनवेल्थ नेमबाजी स्पर्धेला चांगला प्रतिसाद न मिळाल्याचं कारण देत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम स्पर्धेसाठी नेमबाजीला पर्यायी खेळांचा दर्जा दिला आहे. पर्यायी खेळ म्हणजे ज्या देशात राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली जाते तो देश या खेळाबाबत निर्णय घेऊ शकतो. तांत्रिक कारणाआड लपून भारताचं या खेळातलं वर्चस्व मोडून काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला जातोय. त्यातला एक मोठी स्पर्धा जर काढून घेतली तर कदाचित फंडिंग जो पुढे होणार आहे पुढच्या एक वर्षात दोन वर्षात किंवा पुढच्या ऑलिम्पिकच्या प्रिपरेशनमध्ये जो फंडिंग असेल त्याच्यावरती काहीतरी निश्चित परिणाम होईल आणि ते मला वाटतं हा वाईट परिणाम असेल त्याच्यासाठी. तरी खेळाडूंसाठी अशी स्पर्धा रद्द होणं हे खूप चुकीचं आहे. तर मला वाटतं ही पुन्हा स्पर्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केली जावी पुढच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये. सो जेणेकरून येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खरंच एक भारताचं परफॉर्मन्स हा जास्त चांगला होईल. मग जसपाल राणानं तर राष्ट्रकुल स्पर्धांवर भारतानं बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे. दोन जणांच्या सांघिक प्रकारावर त्यांनी बंदी लादली आहे. आता वैयक्तिक प्रकारावरही टांगती तलवार असल्यानं नेमबाज चिंतेत आहेत. एव्हरी 4 इयर्स ऑलिम्पिक येतं, तसं हे एव्हरी 4 इयर्स यायचं. सो 2 वर्षाच्या गॅपनंतर कॉमनवेल्थ असायचं. तर आम्ही खूप एक्सायटेड असायचो की आता कॉमनवेल्थ मिळेल, त्याची त्याच्यातनं जी प्रॅक्टिस येते ते शिकायला मिळेल, ते आपल्याला ऑलिम्पिक्समध्ये वापरता येईल. खूप एक त्याची चिंता तर खूप आहे, त्यामुळे फेडरेशननी काहीतरी करावं आणि सगळ्यांनी काहीतरी करून ह्या परत रिइन्स्टेट करावं शूटिंगला याची आम्हाला आहे वाटतं असं. टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्टँडर्डचं रेंज नाही आहे, त्यामुळे ऑलिम्पिक स्टँडर्डचं रेंज बनवायचं एवढा खर्च करायचं म्हणून टोकियो गव्हर्नमेंट पण त्याच्यात अगेन्स्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा टोकियो गव्हर्नमेंट आणि टोकियोच्या शूटिंग फेडरेशन याच्यामध्ये थोडं पॉलिटिक्स चालू आहे. त्यामुळे टोकियोमध्येही सगळे इव्हेंट होतील की नाही याच्यावर मला शंका आहे. कदाचित माझा फेवरेट इव्हेंट म्हणजे रायफलचे 3 पोझिशन आणि 50 मीटर इव्हेंट ड्रॉप होण्याच्या शक्यता वगळता येणार नाहीत. भारताच्या वर्चस्वाला भेदण्यासाठी राष्ट्रकुलतर्फे असा रडीचा डाव खेळला जात असेल तर या राजकारणाचा त्यांच्याच भाषेत लक्षभेद करण्याची गरज आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.